नमस्कार सर्वांना, माझा जे रेडिओ पाहत आहे ते आपण मागच्या रेडिओमध्ये सिंपल पास्ट टेन्स हा शिकलो. आज आपण शिकणार आहोत साधा भविष्य काळ, याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो आणि कशा प्रकारे त्याचे वाक्य तयार केले जाते हे आपण आजच्या रेडिओमध्ये शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण त्या काळाची डेफिनेशन पाहूया, इंग्लिशमध्ये कशी तयार केली जाते. वी यूज धीस टेन्स टू शो फ्युचर इव्हेंट, म्हणजे याचा अर्थ आहे साध्या भविष्यकाळाचा उपयोग भविष्यामधील घटना दर्शवण्यासाठी केला जातो, यालाच साधा भविष्यकाळ असे म्हणतात. याच्यावरून काय आपल्या लक्षामध्ये येते की साध्या भविष्यकाळाचा उपयोग एखादी घटना भविष्यकाळामध्ये घडणार असेल तर ह्या काळाचा उपयोग केला जातो आणि यालाच साधा भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरण आपण पाहूया इथे. आता इथे पाहूया आपण, नेल्सन हे सब्जेक्ट आहे आणि विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात हेल्पिंग वर्ब आणि मूळ वर्ब आहे आपल्याकडे इट. इट काय आहे? मूळ वर्ब, म्हणजे त्याला वी वन म्हणता येईल. आणि विल काय? हेल्पिंग वर्ब, म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणजे एच डब्ल्यू आपण त्याला मानूया. प्लस आणि उरलेला वाक्याचा भाग म्हणजे काय असतो? तो ऑब्जेक्ट असतो. म्हणजे यावर काय? नेल्सन विल ईट अ मँगो. कधी नेल्सन मँगो खाणार आहे ते आपल्याला माहीत नाही, पण कधीतरी ती खाईल. आज खाईल, उद्या खाईल, परवा खाईल, एका वर्षानं खाईल किंवा दोन वर्षानं खाईल, कन्फर्म आपल्याला माहीत आहे का? नाही. परंतु आपल्याला माहीत आहे की नेल्सन आंबा खाणार आहे. ह्या वाक्यावरून काय लक्षात येतं आपल्याला? नेल्सन विल ईट अ मँगो, कधी खाईल ते माहीत नाही. म्हणजे हे वाक्य काय दर्शवत आहे? भूतकाळातली घटना. म्हणजे हे वाक्य साध्या भविष्यकाळातलं आहे. आता पाहूया आपण कसा साधा वर्तमान काळ दर्शवण्यासाठी कोणकोणत्या शब्दाचा उपयोग केला जातो वाक्यामध्ये हे आपण पाहूया. इथे एक उदाहरण आहे, सुमित. सुमित म्हणजे काय? सब्जेक्ट. विल म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब. प्लस आणि राईट काय आहे? वर्ब आहे, म्हणजे वी वन. आणि अदर पार्ट म्हणजे ऑब्जेक्ट, म्हणजे हेल्पिंग यस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे काय आहेत? वाक्यामधलचे पार्ट आहेत. म्हणजे कधी लक्षात ठेवायचं, आता सुमित नंतर काय आलं? हेल्पिंग वर्ब आलेलं आहे, त्याच्यानंतर वर्ब आलेलं आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आलेलं आहे. कधी लक्षात ठेवायचं? साध्या वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद विलचा उपयोग केला जातो आणि शालचा उपयोग केला जातो, हे आपण खाली पाहूया. आता शालचा उपयोग कधी करायचा हे आपण शिकणार आहोत. आय आणि वी लाच शालचा उपयोग केला जातो, बाकीच्यांना करायचा नाही. म्हणजे आय शाल, वी शाल, हे असे उदाहरण आपण पाहूया. नेक्स्ट, आय ही शी यू वी दे इट ला सुद्धा विलचा उपयोग केला जातो. आयला आणि वीला सुद्धा विलचा उपयोग केला जातो मॉडल इंग्लिश ग्रामरमध्ये. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला साध्या भविष्य
काळासाठी उपयोगामध्ये येतो। पहा, सूत्र म्हणजे फॉर्म्युला इंग्लिशमध्ये म्हणतात, यस प्लस शाल विल प्लस वी वन प्लस ओ, हे सूत्र आहे आपल्याकडे। काय सूत्र आहे आपल्याकडे? यस प्लस विल ऑब्लिक शाल प्लस वी वन प्लस ओ, हे सूत्र साध्या भविष्यकाळासाठी उपयोगामध्ये येते। साधा भविष्यकाळ याचं काय सूत्र आहे। आता आपण काही उदाहरणे पाहूया। मी तुम्हाला सांगितलं होतं की विल आणि वी साठी शालचा उपयोग केला जातो, कशा प्रकारे उदाहरण केले जाते हे आपण पाहूया। आय शाल गो टू पुणे, हे उदाहरण आहे। शाल हे कशासाठी वापरले आहे? फक्त आय साठी ह्या वाक्यामध्ये। वी शाल रीड द स्टोरीज, आता हे उदाहरण कशासाठी आहे? फक्त शाल फक्त वी साठी वापरल्या जाते आणि आय साठी वापरल्या जाते। कशामध्ये? साध्या भविष्य काळामध्ये। आता पहा, काही उदाहरणसुद्धा विलसुद्धा आयसाठी उपयोगामध्ये वापरल्या जाते, कसे असते पाहूया आपण। आय विल गो टू पुणे हे उदाहरण आहे। आता विलसुद्धा वापरलं जाते आयसोबत आणि शालसुद्धा वापरलं जाते आयसोबत, हे तुमच्या लक्षात असू द्या, कन्फ्युजन होऊ देऊ नका ह्या काळामध्ये। वी विल रीड द स्टोरीज, विलचा सुद्धा उपयोग वी सोबत केला आहे, याचा अर्थ आहे विलसुद्धा बरोबर आहे आणि शालसुद्धा बरोबर आहे वाक्यामध्ये। आता पाहूया दुसरे उदाहरण आपण। ही विल टेक अ पेन, ही विल टेक अ पेन। आता विल जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये विल आणि शाल असते त्यावेळेस लक्ष ठेवायचं की हा काळ कोणता आहे? साधा भविष्य काळ। आता तो कधी पेन घेईल? आज घेईल, उद्या घेईल, परवा घेईल, 2 वर्षाने घेईल किंवा 3 वर्षाने घेईल? कन्फर्म माहीत आहे का आपल्याला? नाही माहीत। म्हणजे याचा अर्थ आहे हे वाक्य आपल्याला काय दर्शवत आहे? साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ आणि लक्षात। दुसरं वाक्य आपण पाहूया। दे विल कम टू माय हाऊस, कधी येतील माहिती नाही। जर असं जर म्हणलं आपण दे विल कम टू माय हाऊस टुडे ॲट नाईट, आता हे भविष्यकाळातलं सुद्धा वाक्य आहे। पहा कसं आहे, कशामुळे लक्षात आलं भविष्यकाळातलं वाक्य आहे? विल वाक्यामध्ये असल्यामुळे। दे विल कम टू माय हाऊस टुडे ॲट नाईट, ते माझ्या घरी आज रात्री येणार आहेत। कधी येणार आहेत? रात्री येणार आहेत, बरोबर। ह्या वाक्यामध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे लक्षात। आता पहा, तुमच्यासाठी मी फॉर्म्युला तयार केलेला आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काही वाक्य तयार बनवून मला कमेंट करायची आहे। ज्या विद्यार्थ्याने आणि जो कोणी माझा व्हिडिओ पाहत आहे त्याने आपले स्वतःचे नाव वाक्यामध्ये लिहून मला कमेंट करायची आहे, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थ्यांचे किंवा त्या व्यक्तीचे नाव नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल।